नागपूर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता मुदत संपून देखील राहुल केबलद्वारे केडीकी कॉलेज ते रेशीमबाग चौकापर्यंत हायटेन्शन विद्युत लाईन केबल अवैधरित्या भूमिगत करण्यात येत आहे. याच्याच निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मनविसेच्या जिल्ह्यात सरचिटणीस पंकज खिचे यांच्या नेतृत्वाखाली राहुल केबल यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या अशा कट्ट्या झोपायच्या कोणाला अशा कट्ट्या झोपायच्या कोणाला विषय असा होता की काही वर्षापासून इथे 12/2020 हे काम चालू झालं होतं आणि 21/2021 हे काम खतम करायचं होतं. पर राहुल केबल दारापुरा नागपूर शहरामध्ये हे अशा खड्ड्याचं काम चालू आहेत आणि इथे येण्या जाणाऱ्या लोकांना पुष्कळ त्रास होत आहेत, तिकडल्या जनतेला त्रास होत आहेत. पर ते कधी त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांच्या लक्षात यायला पाहिजेत म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. आणि मी मुख्यमंत्री सचिवालयाला पण हा निवेदन दिलं होतं, त्यांनी पण याच्यावर मार्ग काढायला सांगितलं आहेत. अनेसाहेब अभियंता आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई करू. पण ते कारवाई आतापर्यंत केली नाही आहेत आणि त्या कारणामुळं आम्ही इथे आंदोलन करत आहोत. अगर असंच त्यांचं काम चालू राहणार तर आम्ही नागपूर शहरामध्ये त्यांचं काम बंद करू आणि त्यांना कुठेही आम्ही सोडणार नाही. कारण की इथे काही दिवस अगोदर इथे ॲक्सिडेंट झाला होता, इथला माणूस मरण पावला, त्या मरणाचा जुम्मेदार कोण आहेत? हा खड्डा झाला आहे, खड्ड्यामुळे ट्रॉफिक होत आहेत, ट्रॉफिक असल्यामुळे गाडी अगर स्पीडली आली, कुणी अगर समोर ब्रेक मारला तर पाठीमागची गाडी समोरमध्ये धक्का होऊन ॲक्सिडेंट होतात, त्या कारणामुळे तो माणूस मेला. पण याची जिम्मेदारी कोणीही घेऊन नाही आलेत, नाही महायुतीवाले घेत आहेत, नाही राहुल केबलवाला घेत आहेत, असं व्हायला नको. नागपूर शहरामध्ये पुष्कळ ठिकाणी त्याचं काम चालू आहेत, पुष्कळ ठिकाणी मोठे मोठे गड्डे खोदलेले आहेत, ह्या गड्ड्यांमुळे लोकांना पुष्कळ त्रास होत आहेत. आम्ही हा त्रास लोकांना होऊ देणार नाही, त्या कारणामुळं आम्ही आंदोलन करत आहोत. आणि अगर त्यांनी मुख्य अभियंता अनेसाहेब आहेत, त्यांनी अगर राहुल केबलवर कारवाई नाही केली तर आम्ही हा धरणापासून असंच करत राहू. आणि समोर आता तर आम्ही इथे केले आहेत, पण त्यांच्या ऑफिससमोर आम्ही धरणापासून देऊन आंदोलन करू.